जय शिवराम। मित्रांनो, मी महावीर जैन, श्रीमंत राजेंद्र। आज आपण जो किल्ला पाहणार आहोत तो किल्ला भुईकोट किल्ला आहे। फलटण जवळून साधारणतः 5 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर असणार एक वाठार। तसा या किल्ल्याला निंबाळकर वाडा म्हणून जास्त ओळखलं जातं, पण त्याची साईज, त्याचं बांधकाम, ठेवण याच्यावरून कुठल्याही भुईकोट किल्ल्यापेक्षा हा काही कमी नाही। हा किल्ला साधारणतः बांधला होता 1796 ते 1805 दरम्यान, आणि तो बांधला होता कुशाजी निंबाळकर यांनी। कुशाजी निंबाळकर हे मोठं व्यक्तिमत्व होतं त्यावेळेस, आणि थोरल्या बाजीरावांनी त्याला फलटणजवळील ही जागा दिली होती। त्यांनी आपल्या 9 मुलासाठी 9 वाडे इथे बांधले होते, त्यातले बरेचसे अजूनही अस्तित्वात आहेत। आणि तिथलं असं राम मंदिर अप्रतिम बांधकाम आहे, आणि विहीर आहे मस्त सुंदर। बाकीचा पण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहूया। जय शिवराय। हायवेवरून थोडंसं आत गेलं हे किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीचं पहिलं प्रवेशद्वार लागतं। मजबूत असा लाकडी दरवाजा अजून बऱ्यापैकी कंडिशनमध्ये दिसतो। समोर पाहताच कळलं की किल्ल्याच्या डागडुजीकरणाचं काम सुरू करण्यात आलेलं होतं, आणि उजव्या बाजूला असणारी ही इमारत म्हणजे राम मंदिर आपण नंतर पाहणार आहोत ही, आणि डाव्या बाजूला हे वाड्याचे अवशेष। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असणारे हे दोन भव्य बुरुज 55 फूट उंचीचे, आणि महादरवाजा सुद्धा भक्कम मजबूत आणि सुव्यवस्थित आहे। सध्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या ह्या देवड्या प्रवेश केल्यानंतर जर मागे वळून पाहिलं तर कळतं की ही 3 मजली इमारत आहे, आणि समोर जे आपण पाहतोय तो जिना आहे वरती जाण्यासाठी। आणि समोर दृष्टिक्षेपात वाड्याचे भरपूर चौथरे दिसतात। तटबंदीवर घेऊन जाणाऱ्या ह्या पायऱ्या, विस्तृत अशी ही तटबंदी, बहुतांशी तटबंदी ही विटेची बांधलेली आहे, जागोजागी जंग्या दिलेल्या आहेत। तटबंदीवरून दिसणारा हा आतील परिसर, तटबंदीची ही रुंदी वाटतं साधारणतः 15 फूट असावी। तटबंदीवरून खाली जाण्याचा हा एक रस्ता सध्या बंद अवस्थेत दिसला, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही। आणि तटबंदील सैनिकासाठी आश्रयाची जागा, किल्ल्यातील अजून एक बुरुज, इथे तोफेची व्यवस्था असावी। आणि ह्या बुरुजावरून समोरचा वाडा दिसतोय जिथे नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे। निंबाळकर यांचे वंश इथे राहतात सध्या। अजून एक बुरुज, अजून एक बुरुज, इथे डागडुजीकरण चालू आहे।
आणि इथून आपल्याला बाहेरचे वाडे दिसतात. हा एक बुरुज, बांधकामाचं साहित्य पडलेलं आहे इकडे. आणि इथून पुढच्या बुरुजापर्यंत जर बघितलं तर वरच्या बाजूची तटबंदी नष्ट झालेली आहे आणि तिचं बांधकाम इथं सुरू करण्यात आलेलं आहे. किल्ल्याच्या समोरच्या बाजूस असणारा हा एक मोठा बुरुज इतर बुरुजांपेक्षा ह्याची साईज थोडीशी मोठी आहे. आणि इथे दिलेल्या आहेत पायऱ्या खाली उतरण्यासाठी. तुटलेल्या भागातून प्रवेशद्वाराच्या वरचा भाग दिसतोय. इथे माळवट टाकलेलं असावं जे नष्ट झालेलं आहे सध्या. खाली घेऊन जाणाऱ्या ह्या पायऱ्या ह्याची साईज थोडीशी विचित्र आणि निसरड आहे, त्यामुळे थोडस काळजी घेऊन चला इकडे. आणि ही आहे बांधलेली विहीर. खाली पोहोचण्यासाठी इथे पायऱ्या दिलेल्या आहेत. हीच ती विहीर जिथे पोहोचण्यासाठी आपण आता पायऱ्या पाहिल्या होत्या. हे काय आहे ते कळलं नाही, कदाचित धान्याचं कोठार असेल किंवा खलबतखाना असेल. ते खाली जाऊन पाहावं लागेल. उतरण्यासाठी इथे खोबणे दिलेल्या होत्या आणि हा तुटलेला भाग कोठाराच्या वरचा. आणि आता आपण प्रवेश केलेला आहे राम मंदिरात. अतिशय प्रशस्त असा परिसर आहे ह्या. लाकडी खांबावर आधारित असलेला हा मंडप अजूनही आहे. गाभाऱ्याच्या समोरच हा शिलालेख आहे. तीन तुकड्यात आहे शिलालेख, मुडी लिपीतील शिलालेख. आणि हे एक राम मंदिरातील एक मुख्य आकर्षण, बारव म्हणजे स्टेपवेल विहीर. विशेषतः म्हणजे ही किल्ल्याच्या आत असणाऱ्या विहिरीपेक्षा सुद्धा मोठी आहे. किल्ल्याच्या समोरील असणारा हा पहिला वाडा पडकळीस आलेला आहे. दरवाजा बंद दिसला पण जवळ गेल्यानंतर कळलं की दिंडी दरवाजा उघडा होता. मग आम्ही प्रवेश केला.
डाव्या बाजूच्या ओट्यावर सिमेंट ठेवलं होतं, म्हणजे वाड्याचं सुद्धा बांधकाम सुरू करतायत बहुतेक. आतील अवस्था एकदम दडून अशी होती. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला केलेली ही भटकंती, तीन बुरुज दिसतायत आणि वरतून दिसणारा हा वाडा जिथे नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे. हा अजून एक वाडा, इथे पडझड झाली होती आणि मुख्यतः दरवाज्यात दगड असल्याने आत प्रवेश करू शकलो नव्हतो आम्ही. पण एकंदरीत भरपूर असे अवशेष आहेत इथे पाहण्यासाठी. किल्ल्याच्या डाव्या बाजूला असणारा हा अजून एक वाडा, इथे मात्र बरीचशी पडझड झालेली दिसते आणि दूर जो टॉवर दिसतोय तिथे वेश असावी. दोन बुरुज दिसत आहेत तिथे. इथे बहुधा उत्खनन झालेलं असावं किंवा ह्या भिंती नष्ट झालेल्या असाव्यात आणि सध्या त्याचं पुनर्निर्मिती करण्याचा बहुतेक प्लॅन असावा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपली भटकंती इथे पूर्ण होत आहे आणि पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एखाद्या किल्ल्यावर श्रीमंत राजेसोबत. जय शिवराय.